काम करतो आणि महिला वर्ग काम करत असताना त्यांचे मिस्टर असेल ते कोण नोकरीला असेल किंवा कोणाचा व्यवसाय असेल हे सगळेच लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकऱ्या करणाऱ्या लोकांचे पगार 50% वाढले. कंपन्यांनी असेल सगळीकडे आपण बघितलं की 50% करायचे पगार आले. व्यवसाय पण पूर्वी जे होत होते ते पण व्यवसाय लॉकडाऊन नंतर जे व्यवसाय सुरू झाले त्याच्यामध्ये पण घसरण झाली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह खर्च तर आहे ना कुटुंबाला, जो महिन्याला जो दरवर्षी जर महिन्याला जो खर्च आहे तो तर कुठं चुकला नाही. भाजी तर घ्यावी लागते, दूध तर घ्यावं लागतं, किराणा जो द्यावा लागतो सगळं द्यावं लागतं आणि त्यामुळे तो खर्च तर कुठं गेला नाही. हाऊस मजा सगळ्यांनी थांबवली पण बाकीचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते तर घेणं गरजेचं आहे, ते तर सगळ्यांनी हे केलं. त्यामुळे त्यांचे पण प्रपंच चालले पाहिजे अशा हिने आम्ही अक्षरशः म्हणजे आम्ही मोठेपणा नाही सांगत पण पदरमोड करून शिक्षकांचे पगार आम्ही आतापर्यंत देत आलेलो. पालक फी भरत नाही, मागची फी भरत नाही, आता सध्या चालू वर्षाची फी भरत नाही. किती लोकप्रतिनिधींनी सांगितले म्हणले होतो जे आधार धरून आम्ही त्यांना शिक्षक विनंती करतात की नंतर शाळा सुरू झाल्यावर तुमच्याच मोड येईल, तुम्हाला तर फी भरणं काम आहे, आता टप्प्या टप्प्यात थोडी थोडी भरा. परंतु लोकप्रतिनिधींनी सांगितले म्हणल्यावर सगळेच पालक हे झाले हसबल झाले. त्यामुळे ते फी भरत नसले तरी आम्ही संस्था चालकांनी शिक्षण संस्था चालकांनी कोणत्याही प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांचं अडवलेलं नाही. शाळा या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. शासनाने जी योजना आणलेली आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि हे राबविण्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. ठीक आहे, साथीचा रोग मोठा आहे, याची व्याप्ती मोठी आहे, अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. अशा कालावधीमध्ये सार्वजनिक जीवनात काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. वास्तविकता प्रशासनाने सर्वपक्षीय मीटिंग घेऊन जर सर्व कार्यकर्त्यांना सर्व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर आवाहन केलं असतं तर मला वाटतं खाजगी शाळेच्या शिक्षकांना या ठिकाणी बोलवावं लागलेलं नसतं. शासनाचे जे आदेश आहेत अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना आपण कामावरती बोलवू शकतो आणि स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवकेच्यात येऊ शकले असते. परंतु फक्त कागदोपत्री कुठेतरी योजना पूर्ण करायची प्रशासनाचा त्या ठिकाणी निर्णय दिसत होता आणि त्या माध्यमातून कुणाला तरी कामाला लावायचं आणि काहीतरी सर्वेक्षण करून त्या ठिकाणी योजना पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवायचं एवढाच मला वाटतं या प्रशासनाचा हेतू होता. वास्तविक त्यांनी कोणत्याही गांभीर्यानं हे जी काही योजना पूर्ण करण्याचा विषय होता हे केलेलं दिसत नाही. आणि मग हे खाजगी शिक्षकांना राबवण्याचा कसलाही अधिकार शासनाला नाही आहे, तशा प्रकारचा जी आर या ठिकाणी आपल्या माहितीसाठी आम्ही ठेवत आहोत. शासनाने सांगितलं आहे की एक वैद्यकीय कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक यांनी दिवसभरात 50 घरांचं सर्वेक्षण करावं, त्या ठिकाणची माहिती घ्यावी. परंतु या सगळ्याला हरताळपासून फक्त एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्याचा विषय प्रशासनाने या ठिकाणी केलेला दिसतो आहे आणि म्हणून यांची ही जी काही योजना 24 तारखेला गुरुवारी संपूर्ण तळेगाव शहरात होणार होती त्याचा बोजवारा उडाला, तो यांच्या केवळ कार्य म्हणजे नियोजन शून्य कारभारामुळे उडाला असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळं माझी आपल्यामार्फत प्रशासनाला विनंती आहे की या संदर्भात जर आपल्याला खरंच काम करायचं असेल आणि खरंच तळेगावकरांना दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही सर्व स्वयंसेवी संघटनांना या ठिकाणी आवाहन करा, गणेशोत्सव मंडळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाहन करा, त्या सगळ्यांची पहिली निगेटिव्ह चाचणी करा आणि त्यांना काहीतरी विम्याचं संरक्षण द्या. निश्चितपणानं अनेक स्वयंसेवक याच्यामध्ये सहभागी होतील, खऱ्या अर्थानं आपण सर्व तळेगावकरांपर्यंत पोहोचू, त्यांची जे काही त्यांना लक्षणं असतील ती पाहू, जे खरोखर लक्षणग्रस्त लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची चाचणी करू, त्यांच्यासाठी मग जर रुग्ण जास्त प्रमाणात सापडले तर त्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. हे सगळं नियोजनपूर्वक काम करण्यातला खरं तर हा ही बाब आहे. परंतु अशा पद्धतीने न जाता केवळ कुणाला तरी विटीस धरायचं, केवळ कुणावर तरी आरोप करायचे हे प्रशासनाने करू नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. त्या दिवशी शिक्षकांवरती गुन्हे दाखल करा, गुन्हे दाखल करू नका, अशा प्रकारचा बरंच फार्स घडलेला आहे. शिक्षकांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून फोन झाले, त्यांना त्या ठिकाणी धमकी देण्यात आली, तुमच्यावरती गुन्हे दाखल करणारे तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या, ते पत्र हातात घ्या, ते चार्ट घ्या, अशा प्रकारचे धमकावणीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही सगळी माहिती शिक्षकांनी आम्हाला सांगितल्यानंतर आमच्या संस्थेचे सगळे आमचे सल्लागार माजी आमदार बाळाभाऊ भेगडे यांना या परिस्थितीची आम्ही जाणीव करून दिली. स्वतः बाळाभाऊंनी त्या ठिकाणी प्रांताशी याबाबत चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर प्रांताने सांगितलं की बाळाभाऊ तुम्ही अजूनही शिक्षकांशी बोला आणि ते जर काम करण्यास तयार असतील तर आम्ही गुन्हे दाखल करणार नाही. आणि मग त्या अनुषंगाने शिक्षकांवरती गुन्हे दाखल होऊ शकले नाहीत. किंबहुना आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्या संस्थाचालकांनी पुन्हा शिक्षकांशी चर्चा केली,
कुणीही शिक्षक त्या ठिकाणी काम करण्यास तयार नाही। जर कुणी आमच्यावरती असा आरोप करत असेल की संस्थाचालक त्यांना रोखतायत, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि राजकीय आहे असं आमचं मत आहे। आणि बाळाभाऊंचं प्रांताचं हे जे काही बोलणं झालं त्याच्या अनुषंगाने जर विद्यमान आमदारांनी सांगितलं, एका बाजूला सांगायचं की कोणत्याही मुख्याध्यापकांवरती शिक्षकांवरती गुन्हे दाखल करू नका, आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जर प्रांत देत असतील, तर यामागे निश्चितपणाने काळबीर आहे। कुणीही या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राजकारण करू नये, महामारी मोठी आहे, आपण त्याच्याशी सगळ्यांनी मुकाबला करूया। कारण आपण सगळेजण नेहमीच सांगतो की आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोगाशी नाही, त्यामुळे सगळ्यांनी ही बाब समजून घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। इंग्रजी माध्यमाच्या ह्या मावळ तालुक्यात ज्या स्कूल आहेत, खाजगी स्कूल, यांना हे कोविडचं सर्वेक्षणसाठी 24 तारखेला नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वेसाठी बोलवण्यात आलं होतं। या संबंधी कुठल्याही संस्थाचालकाला ह्या कामासाठी बोलवलं याचं कुठलीही कल्पना नगरपालिके व अन्य संबंधित लोकांनी संस्थाचालकांना दिली नव्हती। आणि कुठल्याही संस्थाचालकांनी कुठल्याही शाळेच्या कुणाला जाण्यासंबंधी प्रतिबंध केलेला नाही। सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक स्वतःच्या ह्यांनी आम्ही हे काम करणार नाही, आणि आम्हाला जर हे काम तुम्ही करायला सांगितलं तर निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये तुमच्या संस्थेत कुठल्याही प्रकारची नोकरी करणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे काम करणार नाही, अशा प्रकारची भूमिका सर्व शाळेतल्या शिक्षकांनी घेतल्यामुळं त्यांच्या निर्णयानुसार ह्या सर्वेक्षणात कुठलाही शिक्षक त्यामुळं सहभागी होऊ शकला नाही। एवढंच या प्रसंगी मला निवेदन करायचं।